खामगाव येथे गोपाल अग्रवाल यांच्या विरुद्ध अवैध सांडपाण्याचा गुन्हा, उपनिबंधकांच्या शिफारशीवरून कार्यवाही। खामगाव येथील सहकारी अधिकारी श्रेणी एक अनिल सकाराम शास्त यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। यामध्ये नमूद केले आहे की सज्जनपुरी येथील बाबूराव नामदेवराव सोळंके यांनी गोपाल अग्रवाल यांच्या विरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या कार्यालयात अवैध सावकारीची तक्रार दिली होती। यावरून जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशावरून 17 नोव्हेंबर 2018 रोजी गोपाल अग्रवाल यांच्या फरशी भाजी मार्केट स्थित कार्यालयाची झडती घेण्यात आली। या दरम्यान कोरेचे खरेदी खत व संशयास्पद कागदपत्रे मिळून आले, त्यामुळे गोपाल अग्रवाल हे अवैध सावकारी करीत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते। याबाबत पंचनामा करून जिल्हा उपनिबंधक यांना अहवाल सादर केला असता त्यांनी केलेल्या शिफारसीवरून गोपाल अग्रवाल यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 नुसार गुन्हा नोंदवणे क्रमपात्र आहे। यावरून शहर पोलिसांनी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गोपाल अग्रवाल यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास PSI शेख करीत आहे। खामगाव येथील गोपाल बाबूराव अग्रवाल राहणार फरशी यांची जिल्हा निबंधक कार्यालय बुलढाणा या कार्यालयाकडे अवैध सावकारीबाबत तक्रार करण्यात आली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक सहकारी खामगाव यांनी त्यांच्या घरावर छापा घालून काही कागदपत्रे जप्त केली। त्यामध्ये बरेचसे शेती प्लॉट्स याचे खरेदी खत मिळाले आणि काही कोरी चेक्स मिळाले। त्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन 2014 कलम 39 अन्वये सहाय्यक निबंधक यांनी तक्रार केल्याने पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक श्री आदर्श घेतले।